नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी दुष्काळ परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतली. यंदा अनेक तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पावसाअभावी काही ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याबाबत यावेळी त्यांनी सूचना दिल्यात. तर यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन आमदार भोसले यांनी केले. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, निफाडचे आमदार दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या सीईओ अशिमा मित्तल उपस्थित होते. पाठीमागच्या 2-5 वर्षांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण जे आपण परतीचा पाऊस बोलतो तो पाऊस मागच्या 2-5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शेवटी आपण देवाला प्रार्थना करूया की देवा पाऊस येऊ दे. आणि तो जरी पाऊस आला तरी किमान आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच, परंतु त्याच्यासोबत रबी हंगाम हा शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने पिकं करपलेली आहेत तर मला वाटतं की आज जरी पाऊस आला तरी काही गावांच्या शेतातली पिकं शेतकऱ्यांच्या हातातनं आजच ती गेलेली आहेत. आणि म्हणून याची गंभीर दखल शासन पातळीवरनं आम्ही घेतलेली आहे. कृषी विभाग पण त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक त्या त्या भागामध्ये लक्ष ठेवून आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की ही विमा प्रक्रिया विभागीय आयुक्त महोदयांच्या पातळीवरनं संपन्न झाल्याच्या नंतर त्याचे जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे तातडीची मदत नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून देण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदय असतील किंबहुना शासन पातळीवरनं पण तसं सूचित करून ही सगळी प्रक्रिया संपन्न झाल्याच्या नंतर लवकरात लवकर शेतकरी बांधवांना ती मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं काम केलं जाईल. दुसरा आम्ही आढावा घेतला की जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये पशुधन आहे या पशुधनाच्या साठी लागणारा चारा साधारणपणे पाठीमागच्या काळातला जो चारा आहे आणखी 2 महिने तो पुरणार आहे. आणि आताच्या घडीला आणखी पुढची 4 महिने जो काही जंगलातला जो काही गवत आहे चारा आहे आणि शेतांमध्ये जे काही थोडाफार चारा आपल्याला उपलब्ध होईल त्या माध्यमातून पुढची 4 महिने आपलं त्या ठिकाणी पशुधनाला चारा उपलब्ध होऊ शकतो. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल जोशी, नाशिक.